वेलकम टू रिया कुकिंग क्लासेस. माय नेम इज रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी खमंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, अळूची वडी. अळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: अळूची पाने, ही मी 8 पाने घेतलेली आहेत, 2 कप बेसन, 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 टीस्पून आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. ही नसेल तर नुसते आलं लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल आणि नाही वापरली तरी चालते. 1 टेबलस्पून तीळ, हे मी पांढरे तीळ घेतलेले आहे, 1 टीस्पून जिरेपूर, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा गूळ, 1 टेबलस्पून धणेपूड आणि 1 टीस्पून मी घेतलेला आहे गरम मसाला आणि चिंचेचा गोळा घेतलेला आहे मी, एका लिंबापेक्षा थोडासा लहान चिंचेचा गोळा. सुरुवातीला आपल्याला चिंच आणि गूळ अर्धी वाटी कोमट पाण्यात भिजत टाकून त्याचा असा गोळ बनवून घ्यायचा आहे. अळूच्या पानांना मागच्या साईडला असे देठ असतात, हे देठ आपल्याला सुरीने सावकाश असे काढून घ्यायचे आणि जर आपल्याला सुरीने जमत नसेल तर मी तुम्हाला दाखवते. हे पान असं खाली ठेवायचं स्वच्छ ठिकाणी, आपली रोजची लाटणी घ्यायची आणि ती अलगद अशी या पानावरून फिरवायची, मग हे शिरा मऊ पडतात आणि अळूवडीचा रोल बनवायला आपल्याला सोपं जातं. या शिरा तुम्ही सावकाश सुरीने अशा काढून घेतल्या तरी चालते. सांगितल्याप्रमाणे मी सर्व पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण अळूवडीचं बॅटर तयार करायला घेऊ. सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे. बेसन काढल्यावर सर्व सुखे मसाले आपण याच्यात ऍड करू. लाल तिखट, तांदळाचं पीठ, जिरेपूड, धणे पावडर, गरम मसाला, आलं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, नाही टाकली तरी चालेल, पांढरे तीळ, नंतर टाकायचे मीठ चवीनुसार. हे आपण थोडस सुखं बॅटरच हलक्यात मिक्स करून घेऊ. यात आपल्याला हा जो चिंच गुळाचा कोळ बनवलेला आहे तो टाकायचा आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थोडासा मिक्स झाल्यावर यात आपण थोडं पाणी ऍड करू. जास्त पाणी एकदम टाकायचं नाहीये, बॅटर आपल्याला थिक पाहिजे. हे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला एवढंच थिक बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको. यात आता आपण पांढरे तीळ टाकू. तीळ टाकल्यावर याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते. एक प्लेट घ्यायची आहे, ती अशी उलट्या बाजूने ठेवायची आहे. त्यावर आपल्याला ही अळूची जी पानं आहेत ती उलट्या साईडने अशी ठेवायची आहे. त्यावर आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते हाताने स्प्रेड करायचं आहे. जास्त पातळ नको आणि जास्त जाड नको, मीडियम असा थर लावायचा आहे. असं आपण स्प्रेड करून घेऊ. संपूर्ण पानाला हे बॅटर व्यवस्थित लावायचं आहे. आता हे बॅटर एका पानाला व्यवस्थित लावून झालेलं आहे. दुसरं पान घेऊन ते या पानाच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं. दुसरं पान मी या पानाच्या विरुद्ध दिशेला ठेवते आणि आता या पानाला पण आपण तशाच पद्धतीने सर्वत्र बॅटर लावून घेऊ. बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून संपूर्ण पानाला लावायचं आहे. आता तिसरं पान घेऊन दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं आहे. थोडं बॅटर हाताने तुम्ही चमच्याने पण लावू शकता, हाताने कम्फर्टेबल पडतं.
तिसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेला चौथं पान ठेवायचं आहे. माझी मीडियम साईजची पानं आहेत म्हणून मी चार पानं घेते. मोठी असतील तर तुम्ही तीन घेतलात तरी चालतील. हे बघा, मी सगळ्या बाजूने व्यवस्थित बॅटर लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडस पुन्हा बॅटर लावायचं आहे. आता ही दुसरी बाजू आहे, ती पहिल्या फोल्ड केलेल्या बाजूवर अशी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावर थोडस बॅटर आपल्याला लावायचं आहे. आणि खालच्या पानाची जी ही देठाची बाजू असेल तिथून आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. आता मी तुम्हाला हे फोल्ड करून दाखवते. इथून आपल्याला याची बारीक घडी अशी करून घट्ट असं गोल बनवून घ्यायचं आहे. याला घट्ट फिरवून गोल करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपण थोडं बॅटरचा हात लावू शकतो, मग ते चांगलं चिकटून बसतं. अशा पद्धतीने आपण हा गोल घट्ट असा गोल रेडी करून घेतलाय. याच्या साईडला थोडं थोडं बॅटर लावून घ्यायचं, या बाजूने थोडं थोडं लावून घ्यायचं आणि वरून थोडंसं एकदम अलगद हाताने जिथे आपलं एंडिंग झालंय तिथे आपण थोडंसं बॅटर लावून घेऊ, म्हणजे ही वडी वाफवताना उघडणार नाही ती पानं. अशा पद्धतीने ही आपली एक रोल हा तयार झालेला आहे. याला दोरा बांधायची गरज नाही घट्ट रोल केला असेल तर, पण तुम्ही दोरा बांधला तरी चालेल. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा रोल बनवून दाखवते. सुरुवातीला दाखवल्याप्रमाणेच मी हा दुसरा रोल बनवून घेतलेला आहे. याला दोरा बांधायची गरज नाही आहे, तरीही तुम्हाला बांधायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आपण असं घरातला एक स्वच्छ दोरा घेऊन त्याला असं गोल फिरवायचं आहे, नुसतं इथे चिकटवायचं. असं करून आपण आता सर्व रोल वाफून घेऊ. मी हा स्टीमर रेडी करून घेतलेला आहे. या स्टीमरच्या जाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे. यात मी आता ह्या हे रोल जे आहे ते आपल्याला हे जे आपण जिथे जॉईन केलेले आहेत पानं त्या साईडने खाली ठेवायचं आहे. ती बाजू आपल्याला खालच्या साईडने ठेवायची आहे. ही जी आपण पानं जॉईन केलेली बाजू आहे ती आपल्याला स्टीमरच्या जाळीच्या खालच्या बाजूने असं ठेवायचं आहे. याला आता आपण मीडियम टू लो फ्लेम मीडियम टू हाय फ्लेमवर 20 मिनिटं वाफवणार आहोत. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही घरातलं कोणतंही असं पातेलं घेऊ शकता. त्या पातेल्यावर तुम्हाला ही अशी चाळण ठेवायची आहे. चाळणीवर तुम्ही ते रोल ठेवायचे, वर झाकण ठेवायचं आणि त्याला 20 मिनिटं वाफ काढायची. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण या स्टीमरला खोलून बघू. मी गॅस बंद करते. ह्या बघा, आपल्या परफेक्ट वड्या रेडी आहेत. या वड्यांवर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर झाकणामध्ये साचलेलं पाणी त्याच्यावर पडून या ओल्या होतील. याला आपल्याला थोडा थंड झाल्यावर डिशमध्ये काढून पूर्ण गार झाल्यावरच कट करायचे आहे. हे अळूवडीचे रोल आता मी थंड करून घेतलेले आहेत. हे पहा, ह्याला मी दोरा बांधला नव्हता तरी हा मस्त एकदम स्टीम झाला आहे. आणि याला मी दोरा बांधलेला तो आता आपण काढून घेतोय. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. हे रोल तुम्ही फ्रीजमध्ये 8-10 दिवस ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा काढून तुम्ही कट करून फ्राय करू शकता. मी तुम्हाला कट करून फ्राय करून दाखवते. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता आणि डीप फ्राय करू शकता. याला असं कट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि या वड्या मी या तेलात सोडते डीप फ्राय करण्यासाठी. तुम्हाला जर तेलातल्या तळलेल्या नको असतील तर या तुम्ही अशाही छान लागतात खायला कच्च्या, आणि तुम्ही शॅलो फ्राय करू शकता.
या अगदी झटपट तळल्या जातात. तेलात सोडल्यावर एक मिनटं ह्या सेट झाल्यावर आपल्याला ह्या पलटी करून घ्यायची आहे. लगेच पलटी केल्या तर त्या कुस्करू शकतात. लो फ्लेमवर तुम्ही फ्राय केल्या तर या जरा ऑइली होतील, त्यामुळे आपल्याला ह्या मिडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे 2-3 मिनटं. असं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायचे आहेत. या आता होत आल्या आहेत, यांना मी काढून घेते. या बघा, अशा या मस्त खमंग अशा अळू वड्या फ्राय करून रेडी आहेत. अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या फ्राय करून घेते. या गरमागरम खमंग आणि टेस्टी अशा अळू वड्या तयार आहेत खाण्यासाठी. या तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.